नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबद्दलची माहिती घेणार आहोत. चालक अर्थात ड्रायव्हर या पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तीन महत्वाच्या गोष्टी या भरतीबाबतच्या म्हणजे मित्रांनो, यासाठी पात्रता जे एज्युकेशन क्वालिफिकेशन ठेवलेलं आहे ते कमीत कमी फक्त 10वी उत्तीर्ण ठेवलेलं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे एकीकडे अनेक डिपार्टमेंट भरमसाठ फी अप्लाय करण्यासाठी आकारत असताना यामार्फत मात्र फक्त अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी त्यांनी आकारलेली नाही आहे. त्यामुळे हा पॉईंट लक्षात घेऊन तुम्ही यासाठी दिलेल्या टाइम लिमिटमध्ये ऍटलिस्ट अप्लाय करून ठेवायचं आहे. यासाठी तुम्हाला अपियर व्हायचं की नाही किंवा एक्झाम द्यायची की नाही ही नंतरची गोष्ट आहे. त्यानंतर बघा, वेतन यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळत आहे, 19,900 ते 63,200. त्यामुळे सर्व बाजू चांगल्या असल्यामुळे तुम्ही यासाठी नक्की प्रयत्न करू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबतची संपूर्ण माहिती घेणार आहोत. कोणकोणत्या पदांसाठी भरती होत आहे सांगितल्याप्रमाणे, हॉरिझॉन्टल कॅटेगरी वाईज जागा किती आहे, त्यानंतर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, एज लिमिट काय असणार आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं आहे. त्या अगोदर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला डेली जॉब रिलेटेड अपडेट्स आमच्या चॅनलमार्फत मिळत राहतील. तर बघा, सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, चालक या पदांसाठी भरती होत आहे, ज्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज, टोटल नंबर ऑफ जागा ज्या भरल्या जाणार आहेत ते 104 आहेत. 104 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये बघा, पदाचे नाव सांगितल्याप्रमाणे डिटेलमध्ये बघा, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर अर्थात सामान्य ग्रेड सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर या पदासाठी भरती होत आहे. यासाठी हॉरिझॉन्टल कॅटेगरी वाईज जागा कशा आहेत बघा मित्रांनो, यामध्ये टोटल सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता 104 जागांसाठी भरती होत आहे टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज. यामध्ये UR अर्थात जनरल ओपनच्या बघा 50 जागा आहेत, SC साठी 13 जागा रिझर्व आहेत, शेड्यूल कास्टच्या शेड्यूल ट्राईबच्या 7 जागा रिझर्व आहेत, OBC अदर बॅकवर्ड क्लासच्या 24 जागांसाठी भरती होत आहे, EWS अर्थात इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या 10 जागा आहेत आणि याच्या टोटल 104 जागांसाठी भरती होत आहे. या सर्व कॅटेगरी वाईजमध्ये मित्रांनो, या सर्व कॅटेगरी वाईज तुम्ही बघितला तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी 10 जागा हॉरिझॉन्टल कॅटेगरी वाईजमध्ये रिझर्व आहेत. अर्थात या सर्व ज्या कॅटेगरी दिलेल्या आहेत डाव्या साईडला, त्यांच्यामध्ये टोटल 10 जागा ह्या एक्स सर्व्हिसमॅनला त्यांनी दिलेल्या आहेत. अशा प्रकारे कॅटेगरी वाईज माहिती त्यांनी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा, यासाठी महत्वाचं म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तुम्हाला यासाठी अर्ज करण्यासाठी. त्यामध्ये पहिला आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो बघा, 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यामध्ये त्यांनी कोणताही पर्सेंटेजचा क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला नाही. 10वी उत्तीर्ण मिनिमम किती मार्कमध्ये असाल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. दुसरा आणि महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर या पदासाठी भरती असल्यामुळे अवजड वाहन चालक परवाना तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. हेवी लायसन्स तुमच्याकडे मोटर ड्रायव्हिंगचं असलेलं आवश्यक आहे, तरच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. आणि तिसरा आणि महत्वाचं म्हणजे कमीत कमी 1 वर्ष अनुभव तुम्हाला यामध्ये पाहिजे भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी. तोही अवजड वाहन चालक जो परवाना आहे तो असल्यानंतरचा 1 वर्षाचा तुमचा ग्राह्य धरण्यात येणार आहे अनुभव. आता हा 1 वर्षाचा अनुभव मिळवणे फार कठीण आहे मित्रांनो, कारण अनेक विद्यार्थी जे चालक या पदासाठी स्पेशली प्रयत्न करत असतात त्यांच्याकडे तर हा अनुभव असणे खूप इझी आहे मित्रांनो. त्यामुळे नक्की तुम्ही यावर कॉन्सन्ट्रेट करून एक चांगल्या प्रकारे यासाठी तयार करून यासाठी प्रिपरेशन करू शकता. त्यानंतर बघा, यासाठी जे वेतन बँड आहे ते सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, Level 2 मिळत आहे, ज्यामध्ये तुम्हाला 19,900 ते 63,200 पर्यंत पे बँड तुमचा ठेवलेला आहे. पे बँड सुद्धा चांगला आहे मित्रांनो, तुम्ही नक्की यासाठी बघू शकता. Level 2 मॅट्रिक्स त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर बघा, यासाठी मित्रांनो जे वयाची अट आहे महत्वाचं म्हणजे एज लिमिट काय ठेवलेलं आहे, 26 ऑगस्ट 2019 रोजी त्यांनी एज लिमिट यासाठी कन्सिडर केलेलं आहे. त्यानुसार जर तुम्ही UR किंवा ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 18 ते 25 वर्ष फक्त एज लिमिट ठेवलेलं आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल अर्थात SC ST मध्ये असाल तर तुम्हाला यामध्ये 5 वर्ष सूट त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे SC ST कॅटेगरीला 18 ते 30 वर्षापर्यंत एज लिमिट राहणार आहे. जर तुम्ही OBC मध्ये असाल तर तुम्हाला 3 वर्ष सूट या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. तुम्हाला एज लिमिट असणार आहे ते 18 ते 28 वर्षापर्यंत असणार आहे. यासाठी संपूर्ण बघा मित्रांनो, अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी त्यांनी आकारलेली नाही, एक महत्वाची गोष्ट आहे. व्हिडिओच्या अगोदरच मी सांगितलेलं आहे, तुम्हाला दिलेल्या टाइम लिमिटमध्ये यासाठी ऍटलिस्ट अप्लाय करून ठेवायचं आहे. तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता, कारण सर्व बाबी मित्रांनो पॉझिटिव्ह त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. ही जी भरती होत आहे ती मित्रांनो इंडियन नवल कमांड अर्थात इंडियन नेव्ही मार्फत होत आहे. इंडियन नेव्हीच्या ईस्टर्न नेव्हल कमांड या डिपार्टमेंटमार्फत ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि कॅनिडेट असतात जे नेव्हीसाठी किंवा आर्मीसाठी प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तुमच्या अनेक जे कॅन्डिडेट मित्र वगैरे असतील त्यांच्यासाठी नक्की तुम्ही याबाबत संपूर्ण माहिती त्यांना याची देऊ शकता. ही जी भरती आहे मित्रांनो त्याचा अर्ज तुम्हाला कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे बघा, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग चीफ हेडक्वार्टर्स ईस्टर्न नवल कमांड
युटिलिटी कॉम्प्लेक्स सेकंड फ्लोअर नवल बेस विशाखापट्टणम या ॲड्रेसवर तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे. तुम्हाला अर्ज कुठे मिळेल तर अर्ज तुम्हाला emahajob.com या वेबसाईटवर मिळेल. अर्जाबरोबर नोटिफिकेशनसुद्धा मिळून जाईल. तुम्हाला नोटिफिकेशन डिटेलमध्ये वाचायचे आहे, त्यानंतरही काही डाऊट असतील नक्कीच तुम्ही कमेंट करायचे आहेत. सांगितल्याप्रमाणे मित्रांनो ॲटलिस्ट यासाठी तुम्हाला दिलेल्या टाईम लिमिटमध्ये अर्ज करून ठेवायचा आहे. अर्ज केल्यानंतर तुम्ही बघू शकता सिलेबस मी सुद्धा किंवा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे तो सुद्धा मी ई महाजॉब या वेबसाईटवर दिलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन बघू शकता तुम्ही. इझी एक्झाम पॅटर्न आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. याबद्दल काय डाऊट असतील सांगितल्याप्रमाणे नक्कीच कमेंट करून विचारा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, त्यापूर्वी बेल आयकॉनवर क्लिक करा. जॉब रिलेटेड डेली अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत मिळत राहतील. धन्यवाद.